नमस्कार, मी संदीप साळुंके। लाईव पार्ट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण आहोत कासारडे येथे, कासारडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग। आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक अशी गोष्ट जी बहुतांशी लोकांना बघायला आवडेल, ती म्हणजे क्रिकेट, आणि ते पण गावचं, म्हणजे गावाकडे मळ्यात खेळलं जाणारं क्रिकेट। कारण खूप लोक जे गावी म्हणजे गावाकडून बिलॉंग करतात, ती लोक खेळले आहेत त्यांच्या बालपणी, आणि त्यांना हा एपिसोड नक्की आवडेल। म्हणून मी खास त्यांच्यासाठी हा बनवलेला एपिसोड आहे। आता आपण पाहणार आहोत गावाकडे क्रिकेट कसं खेळतात, म्हणजे कशा प्रकारे क्रिकेट एन्जॉय करतात ते। तर माझ्या मागे आता चालू आहे क्रिकेटची मॅच, तर आपण जस्ट जाऊन तिकडे माहोल पाहूया, तिकडचा कसा चालला आहे तो, म्हणजे क्रिकेटचं वातावरण पाहूया कसं चाललं आहे ते। तर चला मग आता आपण जांभूळवाडी येथे आहोत, कासारडे। चला आता आपण मळ्यामधून चाललो आहे। हे शेतीचे मळे आहेत, आता खाली झाले आहेत, म्हणजे डिसेंबरचा महिना चालू आहे, त्याच्यामुळे हे मळे खाली झालेत आणि त्या ठिकाणी आता खेळलं जाते क्रिकेट। मस्त माहोल आहे, ही आहे कोकणातील मजा, गावाकडची मजा। तर आता एक इनिंग संपली आहे आणि दुसरी इनिंग चालू होते। आपण एक दोन तीन मिनटं पाहू हा क्रिकेट कसं खेळतात ते, म्हणजे तुम्हाला हे गावी खेळल्यासारखं वाटेल। आता थोड्या वेळाने अंधार होईल, शेवटची मॅच चालू इकडे कासारडे जांभूळवाडी या ठिकाणी, इथल्या स्टेडियमवर जाऊ आपण, कासारडे जांभूळवाडी स्टेडियम। आणि मस्त सपाट मळे आहे तिकडे, आणि आता आपण एक थोडा वेळ मॅच पाहणार आहोत इथली। आणि आता चालू होते पहिली ओव्हर, आता पहिली ओव्हर चालू होते। 3 ओव्हरमध्ये 27 रन पाहिजेत आणि पहिली ओव्हर चालू होते। पहिला बॉल, एकही धावा नाही। बाउंड्री लाईन खूप लांब आहे, बघूया जातोय का चौकार की षटकार। आणि हा शॉट मारला आहे, थोडी कट अशी लागली, एकही धावा नाही। आता मी तुम्हाला कॉमेंट्री देतो इथे, कारण ही रेग्युलर मॅच आहे, स्पर्धा अशी नाही आहे, रोज खेळतात अशी। तर मला हा माहोल बघून थांबावंसं वाटलं, मी जात होतो इकडून, पास होत होतो, दुसऱ्या ठिकाणी जात होतं, हे बघून जरा म्हणतात थांबूया आणि शूटिंग दाखवूया तुम्हाला गावाकडची मजा। मस्त मळवा, तुमका पण गावा केल्यासारखे वाटत, कारण आम्ही पण असे एकेकाळी खेळलो, म्हणजे आता पण खेळतो तसं नाही असं नाही, पण पहिले खूप खेळायचो जेव्हा गावाकडे होतो तेव्हा। आता 3 बॉल झाले, 1 पण रन नाही, आणि मस्त शॉट मारला आहे, आणि मिस फील्ड, आणि 4 गेले, जोरदार मिस फील्ड केली यांनी। डिक्लेअर रन पकडून 6 रन झाले म्हणतात। आणि सुंदर असा शॉट मारलाय, आणि 6, खूप लांब गेला शॉट, चांगला षटकार लावला। आजूबाजूला मस्त वातावरण, एकदम थोडं धुक्यासारखं आहे, म्हणजे ॲक्च्युली धूर आणि धुके असं मिक्स आहे, कारण आता इकडच्या चुलीमध्ये जेवण चालू असणार बरं, कुठेतरी आग सुद्धा लावली असं वाटतं, थोडं गवत जाळल्यामुळे थोडं धूर आहे ते। आणि वाईड बॉल नाही, वाईड बॉल नाही, ओव्हर झाली।
इकडे स्कोर बुडवले आहेत, स्कोर सांगतात आणि अजून एक वाईड बॉल बारा बॉल 16 रन आणि हा सुंदर असा शॉट मारलाय आणि बॉल खूप लांब पर्यंत गेलाय. कट दहा बॉल 13 रन. एक धाव नाही, चार बॉल झाले. अजून दोन बॉलाचा गेम पाहू आपण आणि त्यानंतर हा एपिसोड संपू. जस्ट फॉर फील अनुभवा क्रिकेट. सुंदर शॉट मारलाय, जोरदार शॉट आहे आणि कॅच ड्रॉप आहे. खूप सारे कॅच ड्रॉप होतात गावाकडे. पूर्ण थ्रो केलाय, मला वाटतं रन आउट नाही, रन आउट सुद्धा नाही. जोरदार मिस फील्ड, कॅच सुद्धा सुटली आणि रन आउट सुद्धा नाही. आता हा लास्ट बॉल पाहू आपण. दोन ओव्हर आणि हा या मॅचचा म्हणजे आपल्या व्हिडिओचा लास्ट बॉल. उंचाचा शॉट मारला आणि आउट, जेल बाद. तर गावाकडे अशा प्रकारे क्रिकेट खेळलं जातं आणि अशा प्रकारे मजा केली जाते. म्हणजे कोकणातील क्रिकेट हा गेम एक जीवनाचा अविभाज्य घटक आहे इथल्या मुलांचा. म्हणजे आमचाही होता आणि अजूनही आहे. अजून मी गावी आल्यानंतर क्रिकेट खेळतो. तर तुमच्यासाठी हा एपिसोड बनवण्याचा उद्देश हाच होता की तुम्हाला पण जरा गावाकडची फिलिंग येऊन दे. म्हणजे खास जे आउट ऑफ विलेज म्हणजे गावाकडसून म्हणजे गावापासून लांब आहेत त्या लोकांसाठी, म्हणजे मुंबई म्हणा किंवा इतर ठिकाणी जे आहेत त्यांच्यासाठी हा बनवलेला एपिसोड आहे. तर तुम्ही हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही लाईपॉड चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला असे मस्त मस्त व्हिडिओ बघायला मिळतील. ठीक आहे, धन्यवाद. आणि पुन्हा एकदा पहा गावाकडचा माहोल क्रिकेटचा. धन्यवाद.